ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. नरेंद्र मोदी साहेबांकडे बघून हे मतदार जे असतात ते मतदान करत असतात. आता सिद्धेश्वर होते ती स्वामी त्याने पण विकास केला नाही, परत शरद बनसोड होता त्याने पण विकास केला नाही. खासदारने येऊन काय करतो, तुमचा निधी येत नाही खासदारचा, खासदारने तुम्हाला यायलाच पाहिजे का, मुक्काम करायला पाहिजे तुमच्या. शिंदे तर आलते का खास म्हणजे तुराम गोडसेची पार्टी भाजप मध्ये ह्यानी 60 वर्षात काय केलं, आता ह्यानं 10 वर्षात काय काय उरकाचं. मोदी सरकार मोदी सरकार म्हणून मोदी सरकारनं पाकच लोकांची वाट लावली आहे. तिकडे अनगरघाटातून राजन मालक भाजप मध्ये जायचं 49 साहेब आहेत. ह्यांना मत टाकून बघितलं ही रातच पाठच पडली ती. सगळ्या सतपती साहेबांच्या शब्दाला किंमत आहे. ते देवेंद्र फडणवीस साहेबांचे राईट हँड म्हणून ओळखले जातात संपूर्ण महाराष्ट्रात. जनता बोलली होती बरं का, आय शपथ ह्याला मोदीला मत टाकणारा सगळ्या अख्खा महाराष्ट्रात बदल करून दाखवला. काँग्रेसवाल्याला घरणशिवाय वाचवायचे आहे, त्यांना जेलमध्ये वाचायचं आहे, त्यांना ईडीचं बी आहे. शिंदे मतदान यावेळी सगळं सगळी जनता करणार आहे, मी एकटा नाही, म्हाताऱ्या माणसाचा सुद्धा कवलतीच आहे. नरेंद्र मोदीने आतापर्यंत जी म्हणतोय मी राम मंदिर बांधलं, 370 हटवलं, जनतेला फायदा काय झाला आहे. सध्या देशाला सक्षम नेतृत्व म्हणून मोदी साहेबांकडे पाहिलं जातं. अजित पवारला काय कमी केलं शरद पवारनं, जाऊन आज बैल झाला नाही ते बीजेपी वाल्याचा. आता इथं 10वी 12वी झाली काँग्रेसच्या काळात, आता कॉलेज इथं चालू झालं. हा ही सत्ता काय त्यांनी आणली का, ही बदल त्यांनी केलाय. 35 वर्ष सत्ता तुमची होती, 35 वर्ष तुम्ही काय विकास केला नाही, आणि आता विकास करायला तिकडे गेलाय. पहिला काँग्रेसनेच केलेला बदल आहे, आणि 100 कामं चांगली केल्यावर एखादी चूक जरूरच होणार आहे. 5 किलो तांदळाला मी पिशवीवर तिघज फोटो, अरे मोदी काय आली तिघज उपमुख्यमंत्री पडणी काय अन्नदाते निघालायला का. आता काल राजन पाटील बोलले भीमास्थिरीकर योजनेसाठी प्राधान्य, काय केलं प्राधान्य तुम्ही 15 वर्ष एकच मुद्दा गाजवताय. ज्येष्ठ नागरिकांची चर्चा करा, तुम्हाला नक्की सांगतील की मोदी साहेबांनी आम्हाला वर्षाला 12,000 रुपये दिल्यामुळे आम्ही त्यांना मतदान करू. काँग्रेसच्या काळात मिळालं नव्हतं की बहुमत मिळाले, सत्तेचा गैरवापर केला, सत्तेवर मस्तीच केली. आणि माडी साहेबांनी सांगितलंय काल की चिंता करण्याचं काय कारण नाही. रामभाऊ सातपुते साहेब विक्रमी मतदान महाराष्ट्र माझाच्या लोकसभेचे ढोल मुद्द्याचं बोल या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको मी आता विधानसभेसाठी मोहोळ मतदारसंघ असलेला सिकंदर टाकळी या गावामध्ये सिकंदर टाकळीच्या चौकामध्ये या ठिकाणी आलो आहे. खरं तर लोकसभेची निवडणूक सुरू झाल्यापासून लोकसभेचं वातावरण सध्याला तापताना या ठिकाणी चित्र दिसतंय. आजपर्यंत एवढ्या चुरशीची लोकसभा कधीच झाली नव्हती, ती आज 2024 ही लोकसभा या ठिकाणी सर्वत्र महाराष्ट्र संपूर्ण जगभर बघायला मिळते. खरं तर जो तो पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने प्रचार दौरे त्या ठिकाणी चालू केले आहेत. सोलापूरचं चित्र बघता महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री राहिलेले किंवा सोलापूरचे माजी खासदार सुशीलकुमार शिंदे यांची कन्या सोलापूरमध्येचे आमदार प्रणिताई शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना महायुतीकडून उमेदवारी दिली आहे. आणि त्या एकूण अनुषंगानं दोघे पण युवा आहेत, दोघे पण आमदार आहेत, आणि या मतदारसंघातील लोक त्या दोघांकडे कसं बघतात, त्यासोबतच इथल्या भाजपच्या कार्यकाळामध्ये इथल्या सिकंदर टाकळीचे काय प्रश्न सुटलेत, काय कामं झालेत, लोकांचं भाजप सरकारविषयी काय म्हणणं आहे. खरं तर खास करून शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, शेतकऱ्यांचं भाजपविषयी काय म्हणणं आहे, युवापुरांचं भाजपविषयी काय म्हणणं आहे, या एकूण आढावा आपण इथल्या सिकंदर टाकळी लोकांसोबत घेणार आहोत. काँग्रेसच्या काळामध्ये त्यांचा कार्यकाळ कसा होता, काँग्रेसच्या काळामध्ये त्यांना कोण उमेदवार बरा वाटत होता, किंवा काँग्रेसच्या काळामध्ये त्यांची गावातली काही महत्त्वाची कामं झाली, ते सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग तर या बाजूला काही युवा मित्र आपले या ठिकाणी सोबत आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. काय ना? दिनेश संभाजी चव्हाण. काय करता काम? कारखान्यात कामाला आहे. भीमा तर काल भीमा कारखान्याची मोठी सभा या ठिकाणी धनंजय माडकांनी राम सातपुतेची सभा घेतली, मोठे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते. कसं आहे वातावरण, हे जर इथल्या ग्राउंड लेवल असेल तर कसं वाटतंय की युवा म्हणून भाजपचा कार्यकाळ कसा वाटतो? मस्त आहे, चांगला आहे, काय अडचण नाही. बर, काम करतील असं वाटतंय आम्हाला पण. बर, खरं तर शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज सांगतोय भाजपवरती, दुधाला धरणं आहे सांगतोय, कांद्या निर्यात बंदी केली, त्याबद्दल काय नाही वाटतंय तसं. म्हणजे आता कसं आहे, दुधाला बी धरणं आहे हे नाही, आणि युवा पिढीचं बी काहीतरी बघितलं पाहिजे ना असं वाटतंय की राम सातपुते काहीतरी करतील असं वाटतंय आम्हाला पण. बर, तर बघू आता पुढे काय होते काय नाही. आणखी खरं तर या ठिकाणी मुन्ना माडकाला मानणारही मोठा वर्ग आहे आपल्या मतदारसंघामध्ये आहे, त्यांनी सांगितलं म्हणजे लोक करतील भाजीला मतदान. होय होय, करतील करतील करतील. आमचं चेअरमन साहेब असल्यामुळं काय अडचण नाही, सगळी चेअरमनच्या अंडरखाली होते, मतदान होईल भरपूर, काय अडचण. ठीक आहे. नमस्कार. काय ना? काका चव्हाण. चव्हाण चव्हाण भरपूर आहेत गावात, है ना? काय करता काम? काय ना, शेतीच. खर तर शेतकऱ्यांसाठी लोकसभेचं आता या ठिकाणी निवडणूक आले, भाजपचा 10 वर्षाचा कार्यकाळ संपलाय, मग आपले 2014 पासून 19 पर्यंत बनसोडे साहेब असतील किंवा स्वामी असतील, तिथून पुढे 20 पर्यंत कसा एकूण कार्यकाळ भाजपचा शेतकऱ्याचा दिवस कसं गेला 10 वर्षात? शेती तर भाजप जिल्ह्यात काहीच नाही. आता सिद्धेश्वर होते ती स्वामी त्याने पण विकास केला नाही, परत शरद बनसोड होता त्याने पण विकास केला नाही. काय आता राम सातपुरी करतील वाटतं का? आता बघू आता राम सातपुरी आरक्षण नसल्यामुळं त्याला पण मतदान द्यायचं ना बघू ठरवू आता आम्ही. बर, आरक्षणाचा महत्वाचा मुद्दा इथं. आरक्षण महत्वाचा मुद्दा. बर, पण काय ठरवलं लोकांनी इथल्या?
काय आता जनतेच्या मनातलं काय सांगाव, आपण जनता जाईल होय मला आपलं मत हे उघडच आरक्षणला विरोध केला नाही त्यांनी. कोणी केला विरोध आरक्षणला? भाजपने जास्त केलाय, फडणवीसनं. बर, मग काँग्रेसने जर कुठं आरक्षण दिलं? मग काँग्रेस येऊ हे तर आले नाही ना, 60 वर्ष त्यांचंच होतं हे, 60 वर्ष होतं. पण मोदा त्याने उचलून धरलं ना आता आपण. बर, आरक्षण भाजप देत नाही वाटतं काय? देतच नाही तर. बर, मन तर विरोध केला मग तर विरोध करायचा ना भाजप. काँग्रेसला काय प्रणिती शिंदे लीड झाले वाटतं? नाही बराबर होईल, टक्कर होईल, कारण प्रणितला भरपूर मतदार पडेल. बर, प्रणितले कारखान्याचे चेअरमन मुन्ना माडिक असतील, त्यांनी सुद्धा भाजपमध्ये मोठं ताकद लावली या ठिकाणी चित्र दिसतंय. काल मोठी सभा घेतली त्यांनी, लोकांनी ऐकणार नाही ते आहे तरी, पण हिथं पण त्यांनी कामगाराचे पगार आहे, ऊसाची बिलं हिथं पण लांब लागलं ना असं. शेवटचं काय तर राहिलं बिल. हा मग बर, कामगार पगार नाही ते. बर, मग पहिला काँग्रेसचा काळ कसा होता? चांगला होता. बर, काम होते. बर, काय नाव? शिवाजी जनार्दन कापसे. ऐकू येत चांगलं. बर, निवडणुका जवळ आल त्या, लक्ष असते तिकडे. बर, कुणाला ते जात निवडून? काँग्रेसला का भाजप? हाताला. हाताला? हा. बर, कमला कोण पण उभा राहू द्या, नाही देत का? दोन महाराज आहे, मी पहिल्या प्रश्न दिले ना, हाताला दिले मग. बर, हा काय खोट बोलत नाही तुम्हाला? हात काम चांगलं करतो वाटतंय. मग काम चांगलं की कामापुरतं गोड बोलते ती, पुन्हा कुठली करते ती? वेळे उभा राहिलो तर शिंदे साहेब ती बुवा कुठला आलेला आहे का? त्यानं तोंड तर धावलंय कावा? इथं आमच्या ती सदर येत होता शिंदे साहेब खासदार झाल्यावर, आणि ही आता निवडून दिल्या लोकांनी, बघू काय होतंय म्हणून, बदल करू म्हणून, कुठं काय केलंय ते? शिंदेची मुलगी उभं राहिली, शिंदेची मुलगी उभं राहिली आता. मग देता मत तिला? हा, खरं सांगतो तुम्हाला, हाताला देऊ तू घे. ठीक आहे, ठीक आहे. नमस्कार. काय ना? ज्योती भारदास चव्हाण. चव्हाण काय करता काम? दूध व्यवसाय. दूध व्यवसाय करता? दूध व्यवसाय सातत्याने सांगितलं जातं की 25 रुपये दर आहे, शेतकऱ्याला परवडत नाही, 5 रुपये अनुदान द्यायचं होतं ते पण काही दिलं नाही. कसं आहे भाजपचा कार्यकाळ दूध उत्पादकाविषयी? चांगला आहे भाजपच्या काय होता दर, पण आता ह्या 6 महिन्यापूर्वी पडलाय दर. काही शेतकऱ्यांनी कागदाची जमा केली ती, काही जणांनी अब्दाला नक म्हणती ती, तरी 25 रुपये दुधाला भाव. ज्याने ज्यानं कागदाची पूर्तता केली त्यांना अनुदान मिळालेलं आहे. सध्या इथं गुरुदत्त दूध डेअरी आहे चौकात, त्यांच्या डेअरीवर 1-10 जणांना मिळालं नाही तर 400 दूधवाल्याला अनुदान मिळालेलं. तर गावातला युवक म्हणून मोदी साहेबांनी कामं केली वाटतंय केंद्रात? केंद्रात आता चालू आहे तीच, ह्यांनी 60 वर्षात काय केलं, आता ह्यानं 10 वर्षात काय काय उरकाचं. बर, हा मग आता टप्प्याटप्प्यानं होत चालू राहणारच आहे. 60 वर्षात काँग्रेसमध्ये काहीच केलं वाटतं का? इथं भारतीय काय केलंय असेल सांगायची नाही, पण आता जरा भाजपचं जरा हुकलंय, मराठ्याला आरक्षण द्यायला पाहिजे होतं. समजा आरक्षण राहिलं ती अंमलबजावणी करायची, सगळी सोरायची एवढी करायला पाहिजे होती, तेवढी झाली असती तर सहजासहजी कुठं जरा हे झालं नसतं. कसं होईल गावात, कोण लीडला जाईल? आता लीडला म्हणलं तर तिकडं अनघर गटातून राजन मालक भाजपमध्ये जायचं, एकूण 50 साहेब आहेत. दोघं पण आता एकच पक्ष, एकच पक्षाची जरा फाळणी व्हायची होती ती आता कमी झालेली आहे दोन्ही आल्यामुळं. ऐकले पण त्यांच्या मागे जातील. आता जे तिचा वर्ग ऐकत जाणारच आहे, मालकाचा वर्ग मालकाला ऐकणार आहे, साहेबांचा वर्ग साहेबाला ऐकत जाणार, ज्या त्या विभागातून ही लीडवर ही राहणारच आहे. बर बर, थोडंफार मताने इकडे तिकडे होईल, नाही तर भाजप लीडवर राहणार आहे रामसत्व. खरं तर स्वामी बरेच काय लोकांमध्ये संपर्क नाही सांगते, जे राजकारणाचा संबंध नसतात त्यांना भाजप त्यांना उमेदवार देतील, त्याचा फटका बसणार नाही सातपुतेला? सातपुतेला काय काम करणार आहे ते, त्या भागात त्यांनी केलेलं असलं तर मग ती लोक बघून शिकलेली. आता आमच्या तुमच्यासारख्यांनी इथं गाव न सणणार आहे, काय बोलून चालत नाही, बाहेर जाऊन बघणार आहे राम सातपुतेने काय काय केले, काय जण अनुभव आहे, शिक्षक असतील, कोण शिकलेली उच्च असतील, त्यांनी सांगणार आहे ना. बर, त्यामुळं काय सांगता येत नाही. सातपुते इथलाच वाटते, इथलाच वाटते. ठीक आहे, तर राम सातपुते गावातून मता देखील घेतील असं यांचं मत आहे. नमस्कार. नमस्कार, बोला. काय नाव? पैगंबर तांबोळी. बर, तांबोळी. खरं आपले किती घर आहेत गावामध्ये? 150. 150 लोक आहेत. हा, 150 आहेत. बरं बरं. खरं तर लोकसभेची निवडणूक या ठिकाणी चालू आहे, आता मतदान पण जवळ आले. कसं बघताय भाजपचा कार्यकाळ 10 वर्षात कसा वाटला, काय काँग्रेसचा बरा होता? हा, बरा आहे. कुणाचा बरा? भाजपचा बरा आहे. बरा आहे. हा, बर. मग आता सध्या तर असं झालेलं आहे की बस काही लोकांचं मत तसं असतं, काही लोकांचं असं असतं, त्यामुळे आता जसं जसं आपल्या आपल्या मताचं म्हणजे आपलं आपलं विचार पण ते आपलं बहुमत कुठं द्यायचं ते ठरवलेलं असतं. दादा नमस्कार. नमस्कार. काय चालू आहे, काय जोडा जोडे मी काय दिसतोय? बर, आता काय करायचं, वर कुणाला जोडायचं, कुणाला पाडायचं आहे? आपले आपण राष्ट्रवादी जाय. बर, जे राजन मालक सांगाल ती. राजन मालक कुठं राष्ट्रवादी आता तिकडे भाजपला नवं, पण ती सांगाल ती. बर, आपण त्यांचं फिक्स माणूस आहे त्यामुळे ती सांगाल ती. बर, त्यांनी काय दगडाला सांगितलं तर दगडाला मतदान करणार. बर, राजन मला सांगतील तीच. नमस्कार. नमस्कार. कितीचे वाडे आपले?
बॉडी आमची 16 16 मोठी मग ग्रामपंचायत. बर अजून सरपंच जयंतीत नसेल हा जयंतीत सरपंच झाला असेल नाही अजून इथनं पुढे होईल इथनं पुढे कुणाकडे आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे राजन मालकाकडे. बर तर आता या तुमच्या ग्रामपंचायतला भाजपच्या काळात असला त्या 10 निधी आला आहे बरोबर काय अजून पत्र नाही आला नाही. बर कसं वाटतंय ग्रामपंचायत सदस्य म्हणून भाजपचा कार्यकाळ कसा बघता काँग्रेसचा बरा होता का काँग्रेसचा बरा आहे. बर भाजपला तर एवढंच म्हणावं की पाणी सोडा कॅनेला बाकी काय अडचण नाही कॅनेला पाणी सोडा. बर काँग्रेस सोडतो काय पाणी मग काँग्रेस सोडतो. बर काँग्रेसच्या काळात तुम्हाला सांगतो कॅनेला कंटिन्यू पाणी 12 महिने सरकार काय करते की कॅनेलच्या पाण्याचं निविजन नीटनीट केलं नाही 2 महिने पाणी कॅनेलला वेस्ट सोडलं. आता त्याने पाण्याचा प्रश्न गंभीर आहे अजून आपल्याकडे आणि पाणी आहे पाणी आपल्याकडे त्याचं नियोजन व्यवस्थित करणं गरजेचं आहे. नियोजन नाही. बरं तुम्ही राजन मालकडे ग्रामपंचायत आहे म्हणताय राजन मालक आता राष्ट्रवादीमध्ये तिकडे भाजपच्या सोबत जाईल लोक जातील त्यांच्या मागं राष्ट्रवादी भाजप कुठली राष्ट्रवादी आता ही आता शरद पवारजी. बर प्रणिता शिंदे निवडून येत आहे हो काँग्रेस पण चांगली त्यांनी केले काय कामं काय चालू केले प्रणिता शिंदे काम केलं. बर आणि स्वामीने काय केलं गावामध्ये कामं स्वामीला अजून बघितलं पण नाही आम्ही बघितलं नाही अजून पण स्वामी कोण आहे कसं आहे ते दिसले पण नाहीत अजून. बर खर तर आता जे उमेदवार दिलेत भाजपने राम सातपुते माळशिरसमध्ये त्यांनी मोठं काम केलं सांगितलंय आरोग्य दूत म्हणून सांगतात ते काम करते वाटत काम जयंतीसमोर दाखवाय काय काम केलं दाखवाय कुठलं काम केलं प्रणिता शिंदे कशा त्यांना निवडून काम केले तिने सोलापूर पर्यंत डेव्हलप केलेलं आहे ग्रामीणमध्ये पण तेवढं त्यांचं दर्शत आहे काम आहे तेवढं ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? प्रकाश नागनाथ गायकवाड. नाही भारी वाटत फोटो स्वतः आपल्याला लावलाय कुणाला लावायला कशाला लावता कोणाला कोण कामच करणार आता मोदी सरकार म्हणून मोदी सरकारनं पाकच लोकांची वाट लावली आहे. चांगलं काहीच नाही केलेलं ज्या टायमाला इलेक्शन आलं त्या टायमाला 6 किरत सोडत या आणि बाकी पुन्हा मग मुळा बेगर पाल्याचा परत नाही पैसे मिळत कुठलं पैसे काय कुठल्या स्कीम देतो मग ते नोकर लागतो बेरोजगारी मारा टार्गेट कपाल दे आमच्या घरात 5 आहे ती ग्रॅज्युएट आलेली नोकर दे नाही की कॉन्ट्रॅक्ट पैसे केले सगळं हा कॉन्ट्रॅक्टर त्या संस्थे कुठे घेते 15,000 आणि ह्या पोर्शन देते 10,000, 7,000, 8,000 देते 5,000 रुपये मग ठेकेदार खात होईल आणि त्यातलं पुन्हा मोदी जात आहे. त्यामुळे मोदी सरकारला मत टाकाव का ना ही आता विचार आम्ही करायला लागलोया. बरं 2,000 पेन्शन चालू केली विमा आहेत शेतकऱ्यासाठी. नाही 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 करू द्या की फक्त इलेक्शन आल्यावर तेवढं चालू होते मधला गॅप कधी भरून काढला मोदी साहेब म्हणून विचारून बघा त्यांना खात्यावर बघा शेतकऱ्यांच्या. बरं नाही खरं आता इथं मोहची परिस्थिती बघता सगळे नेते मंडळी एकासाठी राजन मालिक असतील इथले मुन्ना मालिक असतील सगळे त्या बीजेपी सोबत आहेत जनता आहे त्यांच्यासोबत जनता जनतेचाच कौल आहे यंदा की प्रणिता शिंदेला मतदान करून प्रणिता साहेबला खासदार करायचं चाललंय यावेळेस खासदार काय चाललंय हो. बर कारण प्रणितीने जर काय काय काम केलं नसलं तरी ह्यांना मतं टाकून बघितलं ही रातच पाठच पळते ती 40 घेऊन पाठच पळते ती हे विश्वास ठेवायचा कोणावर विश्वास ठेवला ज्यांच्यावर विश्वास ठेवून मतदान केलं त्यांनी आमच्यासाठी काही न करता 40 घेऊन रातच पळले ती कसं काय करायला सांगा. बरं त्यासाठी आता आम्ही आमच्या मत आमच्यामध्ये सगळ्या जनतेचा एक मत आहे की आपण ह्यावेळेस बदल करायचा ते सांगतो आम्ही विकास करण्यासाठी गेलो तिकडे विकास काय केला काहीच नाही विकास केला. अरे मग तुम्ही रस्ता मोठा नितीन गडकरी 1 रुपया खाला नाही आणि ज्यानं रुपया खाला त्याच्या मागे ईडी लावला आहे ज्यानं रुपया खाला त्या मागे ईडी लावलाय आणि ज्यानं 1 रुपया नाही खाल्ला त्याने रस्ता आख्या महाराष्ट्रात केल्याचं भारतभर आपले नेते मंडळी कसले गेले तिकडे सगळे नेते मंडळी होय आता त्याच्या मागे त्याने महाराष्ट्र पहिला गबाळ खाल्लेला आहे ती गबाळ बाहेर काढतय कोण ते देवेंद्र फडणवीस ती बराबर गेम करतय त्यामुळे तर सगळी लोक रात्रीच पाठच गेले ती तिकडे नाही सामान्य माणसाला हा नाही सामान्य माणसाला नाहीच ना प्रणिता शिंदेला मतदान यावेळेस सगळी जनता करणार आहे मी एकटा नाही म्हाताऱ्या माणसाचा सुद्धा कवल तीच आहे हा त्यामुळं आणि विकास करायचा म्हणते ही गेले जवळजवळ 30-35 होती मग 30-35 काय गाजरू उपली का गावात उपडलं काय केलं 35 त्यांनी 35 सतत तुमची होती 35 तुम्ही काय विकास केला नाही आणि आता विकास करा तिकडे गेलाय 2 रात्रीच विकास होतोय का 35 तुम्ही काय केलं नाही ते आता ह्या लगे 4 काय करणार आहे हाताचा पंचायत आहे माता कोतरा सहित कुठल्याही म्हातारे मुलाखत घ्या सामान्य पण सांगितलं की आम्ही हिंदू आहे राम मंदिर हिंदूसाठी बांधले काँग्रेसनं कधी बांधलं नाही 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 मग आता त्या मला काय म्हणायचं माहिती का हे इलेक्शनच्या पुढेच कसं सुचलं त्यांना रातोन दिवस करून 15 दिवस राम मंदिर एवढं किती जर करोड रुपयाचं उभा राहतं विचार करायची गोष्ट आहे त्याच्या आजवर काय झोपली होती काही सगळीच इलेक्शन आल्यापुरतं काहीतरी लोकांना आपलं गाजर दाखवायचं काम करतात माफ करा लोकांचे सगळे जे आता लक्षात आलं या हाताचा पंचायत येणार आहे इथून पुढे. ठीक आहे. नमस्कार.
हाताचा पंजा पाटील हाताचा पंजा कशासाठी हाताचा पंजा द्यायचा निवडून का मोदीला कशासाठी निवडून द्यायचं अवसंधी सावकाराची कामं केलीत ते ना एखाद्या गरिबाचं काम केलंय का आर एस एस ची सैनिक वाढवलं मिलिटरी बंद केली आर एस एस वाढवलं हे ना आपले खाऊगोले तिकडे जाते ज्याला खायला मिळते ते जात आहे कोण बा इतर समाज जात नाही तिकडे सामान्य जनता नाही सामान्य जनता बघितला त्यांनी केलंय काहीतरी हा ह्यांनी काय केलंय ह्यांनी स्वतःसाठी केलंय हा प्रणिता शिंदे ठीक आहे माझं नाव शिवाय देऊळकर मी पंजालाच मत देणार मला तेवढाच आवडतोय माणूस बाकीचे आवडत नाही कोण आता कोण मुख्य पंतप्रधान कोण करायचं पंजाब आमच्या मध्ये कोण का होईना पण आम्ही पंजालाच मत देणार त्यालाच 15 वर्ष द्यावा म्हणून काय आखलंय काय दुसरी कोण नाहीत काय पंजाला देणार ठीक आहे या बाजूला काही युवक आपल्यासोबत थांबले त्यांच्यासोबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार काय ना संजय सोनटके सोनटके बरं खरं तर सोनटके साहेब निवडणुका जवळ आले त्या इथं मोहोचं चित्र बघता तर सगळे नेते मंडळी एका साईडला झाले जनता त्यांच्या पाठीमागे आहे का आता नाही जनता काय करेल जनता बाळासाहेब मागे जाणार बाळासाहेब आंबेडकर बर एमआयएमचं कोण उमेदवार आहेत हे जा वंचितचा उमेदवार राहुल गायकवाड बर राहुल गायकवाडच्या पाठीमागे तुम्ही उभा राहणार सगळ्या बर कारण गरज आहे काँग्रेसवाल्याला घरांशिवाय वाचवायचे आहे त्यांना झेलमंदी वाचायचं आहे त्यांना ईडीचं बी आहे आणि बीजेपी काय फक्त धर्माचं राजकारण खेळते या नरेंद्र मोदीने आतापर्यंत जी म्हणते मी राम मंदिर बांधलं 370 हटवलं जनतेला फायदा काय झाला याचा आपल्या महाराष्ट्रातले किती लोक जाऊन राहील जम्मू काश्मीर काय त्या 370 हटवल्यामुळे महाराष्ट्रातले किती लोकांनी जाऊन खरेदी केली तिथे ह्याचा काय मग हे फक्त बीजेपी फक्त आपूची गोळी धर्माची गोळी हिंदू म्हणले की हिंदू मुस्लिम दंगल ही बीजेपीचा मूळ अजेंडा आहे खरं तर सातत्यानं बोललं जातं की आता राहुल गायकवाड उभा राहिले सातत्यानं लोकांमध्ये एक चर्चा की राहुल गायकवाड काँग्रेस सीट पाण्यासाठी उभा राहिले ती कोण काय म्हणाल काँग्रेसला बाळासाहेबांनी वापर केली ते पण काँग्रेसला भीती आहे खरे तर काँग्रेस आणि बीजेपी साठोलेटच राजकारण करते बर महत्वाचा मुद्दा काय आहे बीजेपी आणि काँग्रेस ही साठोलेटच राजकारण करते त्याच्यामुळे बाळासाहेबांनी जे मुद्दा मांडला त्यांच्या समोर की बाबा तुम्ही लिहून द्या आम्हाला मग काय नाही लिहून दिलं नाही आज अजित पवार किती वर्ष होता अजित पवारला काय कमी केलं शरद पवारनं दिलत का नाही तिथं जाऊन आज बैल झाला का नाही ते बीजेपी वाल्याचा येणार कारण आम्ही आमचा प्रचार तशा पद्धतीने चालू आहे वंचितचा जे मुद्दा आहे आणि वंचित पूर्ण सर्वसामान्यासाठी काम करतंय बाळासाहेबाचा बघा भूमिका तुम्ही कायम बघा सर्वसामान्य भूमिका आहे त्यांची घराणेशाहीला विरोध आहे काँग्रेसला पण विरोध आहे भाजपला पण विरोध काँग्रेसने कामं केली नाही काँग्रेसने केली कामं काय जनतेची कामं केलीच की कसं आहे काँग्रेसला वैतागली म्हणून बीजेपी दिलं पण बीजेपीला 10 वर्षाचे लोक वैतागली वंचित सक्सेसफुल वाटतं का इथं परत होणार की बर काम होतील जनतेचे 100% ठीक आहे नमस्कार काय नाव जावेद तांबोळे काय करता काम शेती करतोय शेती हा 2 एकर आहे 2 एकर आहे कसं आहे भाजपच्या कार्यक्रमात शेतकऱ्या दिवस कसं आहे काय जी लय भारी काम करते ती पण शेतकऱ्याचं काय जो करत नाही आता माग 3 महिने ऊस तुडे असल्यावर नळाला पाणी सोडते ती 3 महिने भोंगळ पाणी सोडलं आणि आता आम्हाला प्यायला पाणी नाही हे असं आहे निष्क्रिय सरकार आहे म्हणजे त्याला शेतकऱ्याची काय देणं घेणं नाही नुसतं मत पाहिजे आणि गबाल खायला पाहिजे असं आहे शेतकऱ्याचा विचार करतच नाही बिलकुल आणि 2000 साठी डोंगडोरा फुटतय काय आणि त्याला आता त्याला पगार किती आहे खासदाराला आमदाराला किती आहे पगार हा मग ते आमचं 2000 ते 4 महिन्याला काय चाललंय राजकारण ही काय बेकार चाललंय कोण जर केलं तरी शेतकऱ्याचा विचार करायला पाहिजे कांदा आल्यावर निर्यात बंदी करतोय परत संपल्यावर परत आयात करतोय असं असतंय का सरकार काय ठरलं टाकळीकरांनी काय ठरलं काय करायचं काय नोटा दाबायचा बघा सरळ नोटाच मग काय कोणच नको कोणच नग नमस्कार नमस्ते वैतागली काय भाजप नको काँग्रेस नको काय करताय कुठे मत टाका कमळलाच कुठे मत टाका कमळलाच काय चाललंय काय तुम्ही ते ह्याच्यावर काय शिक्यावर काढा बर हा शिक्यावर शिक्यावर मतदान होतंय बा चांगले केले विश्वास नाही विश्वास बर नाही विश्वास नाही आपला मशिनीवर नाही कुठे मत टाकलं कमळच मग ह्यांची एवढं लेट कसं कसं काय सांगते ते शिक्यावर जर निवडून आलं कोणी येईल मग वंचित बसते वंचित बसते बसणार शिक्यावर बसणार आणि जर बटणार म्हणलं तर भाजप बसणार पुन्हा आपल्या भाजपला जाते हा कुठे मी दाबा भाजपला जाते ठीक आहे
नमस्कार. काय नाव? इंदू तांबोळी. बर, काय करता काम? काय नाही, किराणा किराणा दुकान आहे. बर, खरं तर सातत्यानं आम्ही बऱ्याच गाव जातो, लोकांशी चर्चा करतो, खास करून शेतकऱ्याकडनं एक नाराज आहे की महागाई भरपूर वाढली आहे, शेतीला दर नाही. कसं वाटतंय कार्यकाळ भाजपचा 10 वर्ष कार्यकाळ कसा आहे? आता तर 8-8 दिवस उपाशी राहिल्यावर सरकारला जाग इथे काय कोणा ठेवाय? काय मुलकाची महागाई आहे राव, काय लोकांनी गरिबांनी खायचं काय, करायचं काय? मुलकाची महागाई आहे. किराणा दुकान कधीपासून आहे? किराणा दुकान 15 वर्षापूर्वी. बर, कसा होता ते आधीचा काळ? कसा होता आधीचा काळ? चांगला होता, स्वस्त होते. हा, आता आम्हाला काय राहील नाही, आम्हीच खाऊ का नाही पंचायत झाली. काय काँग्रेस करायचं काय भाजप? आता काँग्रेस. काँग्रेस, हा ठीक आहे. सर नमस्कार. काय नाव? पोपटनाव नाथ वसेकर. वसेकर, काय करता काम? काय नाही, शेती आणि कार्यालय. काल या ठिकाणी मोठी सभा झाली, आपले सगळे नेते मंडळी, मोहोळचे मोठे नेते मंडळी सगळी भाजपच्या बाजून आहेत. कसं आहे जनता, काय करा या ठिकाणी वाटतंय? जनतेचं काय, जनतेचं बरेचसे मुद्दा आहेत, त्यामुळे जनता कुणाकडे जाईल हे काय सांगता येत नाही. शेवटच्या क्षणाला जनता ठरवणार आहे. बरं, पण तुमचं वैयक्तिक काय वाटतं, भाजपचं काम कसं वाटतं? भाजपचं काम बी आहे, पण कमी प्रमाणात काम आहे. इकडे खासदारांनी दाखवलं नसल्यामुळं बरेचसे रोष आहे भाजप वैसे. बरं, खासदार दिसला पाहिजे. हा, 10 वर्षात दिसल्या नाही. सातपुतेचा काम चांगलं सांगते, सातपुतेने तिकडे माळशिरसमध्ये मोठं काम केलं. माळशिरसमध्ये गेलंय पण इकडे नाही ना, असा विषय येतोय ना. त्या पहिल्या 10 खासदारावरच खासदारकी दिली जाते ना. बरोबर. पहिलं तुम्ही काम केलेलं नसेल, निष्क्रिय असेल तर कोण बद्दल येणार? पटकपट वाटतंय. आणि दुसरी गोष्ट एक आहे, कॅनलला 8 माई धोरण आहे सध्या, त्याला आखणी करून शासनानं 12 माई धोरण करावं लागतं. ह्या भागातला दुष्काळ हटवला जातो, पण ह्यातलं ऊसाचे क्षेत्र जे असतं आणि ह्याने 8 माई धोरण ठेवलं. आमच्याकडची पिकं जळती ती जून जुलैला, ऑगस्टमध्ये. आमच्याकडे उन्हाळ्यात जळत नाही ती पिकं, पण पावसाळ्यात जळते. त्याच्यामुळे पाण्याचं नियोजन 8 माई धोरण आहे, ही 12 माई करावं लागते. पहिला महत्त्वाचा मुद्दा ही घेऊन पहिल्यांदा जी कोण मुद्दा ही उचली, आम्हाला बाबा 12 माई धोरण करेल, त्याच्या बाजून खंबीरपणे ह्या शेतकऱ्यांनी मागं उभं राहण्याची गरज आहे. ठीक आहे. खरं तर पाण्याचं नियोजन सातत्याने महत्त्वाचं असं सांगितलं जातंय. नमस्कार. काय ना? ज्ञानेश्वर शिवाय चव्हाण. बर, दारिद्र्य आपली मस्त कोरली. हो, खरं तर काय चालू आहे गावामध्ये? तरुण पोरांचं काय लोक? तरुण पोरांचं एकमत आहे की असं भाजप सरकार एवढं मराठ्यांना फसवत आहे. बर, की कुठलाच भाजप सरकार काय करू शकत नाही, काँग्रेस सरकार काय करू शकत नाही. 2024 विधानसभा 248 पैकी मतदारसंघ आहेत, तर 248 पैकी मनोज जरांगे पाटील यांनी सांगेल तसं मराठा समाज मतदान करणार. लोकसभेला जे कसे वागतात तसे त्यांना उत्तर देईल मतदानाद्वारे. बर, पण आरक्षणाचा आता खरं तर महत्वाचा विषय झाला. आरक्षणाचा भाजपने तर मुद्दा उचलून धरलाच होता, 10% आरक्षण दिलं, तसं काँग्रेसच्या काळात तर काय झालं होतं, काय चित्र दिसलं? नाही, दोन्ही पार्ट्या अशा आहेत की मराठा समाजाला फसवेगिरी करतात. द्यायचंच नाही त्यांना आरक्षण. बर, द्यायचं असतं तर 1994 साली दिलं असतं. खरं तर मराठा समाजामधूनच काही लोक असे आहेत की नाही, मराठा समाज पाटलाच्या प्रामाणिकपणावर त्यांचा अविश्वास दाखवत येते की जरा अविश्वास कोणीही दावत नाहीत. फक्त मराठा समाजाचं एकमत आहे की 2024 विधानसभा मतदारसंघ 248 पैकी जागा लढवणार आहेत. हा ठीक आहे. राम राम राम. काय करता काम? काम आपली शेतात आबोतो, दार मोडतोय, कुठं पोळवतोय. पाणी कुठलं ना, आता प्यायपुरतं राहिलंय. कसं वाटतंय भाजपचा कार्यकाळ? भाजपचा कार्यकाळ असा व्यवस्थित आहे, फोकाट वाटून सगळ्याला गुल करायचं काम भाजपचं. फोकाट वाटून गुल करायचं? गुल करायचं. आता काय कोंबडी खात नाही ती जादू द्यायचं आणि ती जेवण वाढायचं, त्याला कुत्री होऊन चालली त्या जेवणाला. अन फोकाट म्हणजे सगळा देशच दरिद्री, आणि ही अन्नदाता, ही भाजपची कार्यकिर्ती. सगळ्याला मुठधार करायला लागले ती. चांगलं आहे. अरे फोकाट खाल्लं का कुणाचं बी कोणी खावा, ती मुठधार आणायला का? ती प्रगती खोटवते, ती प्रगती खोटवते. सगळी जनता, भारतीय जनता निष्क्रिय करायचं कार्य आता ही भाजप करतं. काँग्रेसच्या काळात रेशनला ना माल चांगला येऊ दे. काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर केलेली आजची प्रगती आमच्या कापडात वाय घालत होत्या. आज आम्ही विस्तरी करायला लागलो, आज आमच्यात कुठतरी आण नव्हतं, ह्या पाणीने जात होतो. हे विकास काँग्रेसचा नाकारून चालेल का रे बाबा? ही काँग्रेसचा विकास नाकारून चालेल? आज आले ते काँग्रेसवर भ्रष्टाचार दाखवते ती. आणि जरूर एवढंच सांगावं की खास नथुराम गोडसेची पार्टी भाजपमध्ये, हा महात्मा गांधीची पार्टी, जी महात्मा गांधीच्या विचाराचा माणूस आहे, ज्याला पिता म्हणलं जातं, राष्ट्रपती म्हणलं, राष्ट्रपिता म्हणलं जातं, त्या महात्मा गांधीची जी जनता आहे,
त्यांना अन्याय कधी सहन करणारी जनता नाही. खरं तर सातत्यानं बोलत होते की काँग्रेसनं 70 वर्षात काय केलं नाही. खरं तर ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यावेळेस आपला देश सुई सुद्धा तयार करतो. एवढ्या कंपन्या असतील, जिल्हा परिषद शाळा असतील, दवाखाना असतील, ते काँग्रेस. मी पाचवी झाल्यावर 6वीला पाटकुर्ला चालत जाणारा माणूस आहे. एक शाळा गावात होती. आता इथं 10वी 12वी झाली काँग्रेसच्या काळात. आता कॉलेज इथं चालू झालं. हा, ही सत्ता काय त्यांनी आणली का? ही बदल त्यांनी केलाय. पहिला काँग्रेसनेच केलेला बदल आहे. आणि 100 गावं चांगली केल्यावर एखादी चूक जरूरच होणार आहे. आतन फक्त चुकीवर बोट ठेवायला कोणाला येते रे? 100 कामावर पडदा. हा, आम्ही कसं देख नाही. अरे बहादराव, राम मंदिराला सुद्धा मी अयोध्येला जाऊन आलो, त्याचं फोकट जाऊन आलो. बोंगड्या सगट, अगदी खाण्यापिण्या सगट, चहा पाण्या सगट. हा, जाऊन आलो. सगळी व्यवस्था केली होती भाजपच्या अधिक कार्यकर्त्यांनी. रेल्वेत गेलतो, एक एसटी रेल्वे गेलती सोलापूरनं. अरे निव्वळ आदिवासी भाग आहे की रे. रामाच्या अयोध्या म्हणजे काय लका आणाला भाग ती उत्तर प्रदेश मध्येच फक्त मत टाकली जाते. तिथं भाकर नाही, तिथं अन्नदात्याने अन्नछत्र घालावं लागतं, तुम्ही बारीनं खावं लागतं. हे अयोध्येतला प्रकार आहे. अन्न छत्रीला अन्न घालणार घालायचं आणि मेन माझ्या बायको पुरतं घेऊन जायचं लेकराला. अरे रे रे, आता ही उत्तर प्रदेश वाईट अवस्था. आणि उत्तर प्रदेश मध्ये असलेले खासदार जास्त. तिथं योगी आदित्यनाथ, तिकडं मोदी. हा, तिथं योगीची बी बाजू घोषणा करते. ती येण्याला काय पोट भरलं का चाक भले. हा हा, आता ही तर विकास झाला का? बरोबर. म्हणजे खरं तर काँग्रेसचा विकास विसरून चालणार नाही असं यांचं मत आहे. विकास कधी कुणाला अमान्य करता येणार नाही. तिची भीती वाटते की भाजपकडे जाते. आता ही विकास करायला निघालेली, स्वतःच घर फोडून दुसरीकडे गेलेली, सगळ्या जिल्ह्याचा सत्यानाश केला आणि आता तिथं भाजपमध्ये जाऊन विकासाचा. अरे एक मोदीचंच कॅलेंडर कुठं बी आता रे. अरे त्या पिशवीवर रेशन ह्याला मोदीच ना नुसत्या पिशवी 5 किलो तांदळाला मी पिशवीवर तिघाच फोटो. अरे आता अरे मोदी काय तिघज उपमुख्यमंत्री फडणीस. अरे काय अन्नदात्य निघालायला का? पट्टे. अरे आता तुमचा रंग ओळखते ती जनता बोलली होती बरं का? आई शपथ, ह्याला मोदीला मत टाकणारा सगळ्या अख्खा महाराष्ट्रात बदल करून दाखवला. सगळ्या महाराष्ट्र याडा झाला व देश याडा झाला. पण असं बहुमत कधी काँग्रेसच्या काळात मिळालं नव्हतं. ती बहुमत मिळालं पण त्या सत्तेचा गैरवापर केला, सत्तेवर मस्तीच केली आहे बरं का? हा, एवढा मोठा रोष. खरं तर जाणत्या माणसाकडून अनुभवी माणसं आहे ती, सगळं काही अनुभवलं आहे. आज भाजपचा कार्यकाळ 10 वर्षाचा अनुभवला आहे, काँग्रेसचा अनुभवला आहे. काय केलं खरं तर अतिशय चोख पद्धतीने या ठिकाणी यांनी मांडलेलं आहे. पलीकडे साईडला काय माणसं आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय ना? सुनील अंकुश वसेकर. वसेकर साहेब, खरं तर लोकसभा निवडणुका जवळ आले, त्या भाजपचा 10 वर्षाचा कार्यकाळ संपलाय, लोकमतीत भाजपनं काय कामं केली, बाकी आता काँग्रेसची जाणती माणसं सांगत होती 10 वर्षाचे कामं झाली, काँग्रेसनं पण बरीच कामं केली, काय बघताय एकूण कसं परिस्थिती कसं आहे सर तुम्हाला सांगू? आम्हाला काय फक्त कॅनेलला पाणी पाहिजे. आम्हाला तुम्ही काय नसता, आता मध्ये पाण्याचं नियोजन काय केलं? 3 महिने पाणी उगच वाया घालवलं. 3 महिने काय उपयोग झाला? आता कॅनेलला पाणी नाही, आता पिकं वाळली ती, आता आम्हाला पाण्याची गरज आहे, पाणी नाही. हां, कारखाना आता काल तर कारखान्याचा वेगळाच कालवा झाला आहे, खाजगीकरण केलं. काय आमच्या म्हणून रुपये दिले शेतकऱ्या? भाजप असो किंवा काँग्रेस असो, काय केलं ह्यांनी? भीमा कारखाना आमचा, ह्या भीमा कारखान्यावर आमच्या पंचकृषीतला सगळं चालतंय, जीवनदान चालतोय पूर्ण. हे चौक तुम्ही बघताय, या कारखान्यामुळे बघताय. आता काल तर खाजगीकरण चाललंय, मग काय? मग शेतकऱ्या म्हणून रुपये नाही का? मग काँग्रेस सरकार, भाजप सरकार. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही मत देऊन काय करणार आहे? बरोबर. काय करणार तुम्ही मत देऊन? पुन्हा ह्यांना मत देऊन ही काय करते ती? ह्यांना ह्यांच्या मनाने येईल तिकडे जाते ती. मग तुमच्या मताला काय किंमत आहे ह्यांना? बरोबर. हा, काय किंमत भले तिथं माझ्या कुठल्या पक्षाला काय घेणं देणं नाही. आणि आता कोण काय म्हणते ती? खासदार येतात. अरे तुम्हाला खासदारने येऊन काय करतो? तुमचा निधी येत नाही खासदारचा? काय खासदार नाही तुम्हाला यायलाच पाहिजे का? मुक्काम करायला पाहिजे तुमच्यात. कोण स्वामी आलाय का? पहिले शिंदे तर आलते का? आता उजनीचं पाणी तुम्हाला सांगतो, उजनीचं पाणी असं. उजनी कोणाची आहे? जीवनधानी सोलापूर जिल्ह्याची. काय संबंध त्या पाण्या दुसऱ्याशी? ह्यांनी ह्या बी काळात त्यांनी पाणी 2 TMC आणलं, तर ह्यांनी बी पाणी आणलं, काँग्रेसने बी आणलं, भाजपवाल्यांनी बी आणलं. नीट 12 मध्येला पळतंय सोलापूरला खमके नेतृत्व कोण नाही का? विजय शेमोदे पाटील. सोलापूर जिल्ह्यासाठी जर का वर्ण नाही तर विजय मोहिते पाटील. मोहिते पाटील, हो 100%. मोहिते पाटील पण आलो तिकडे जायचे ना? मग ते जो मग ते सांगतो का तुम्हाला, ज्यावेळेस मोहिते पाटील असतील तिकडे आम्ही 100%. कारण सोलापूर जिल्ह्याचं स्थिरीकरण कोणी योजना आता ही केली आहे, प्राधान्य कोणाचं आहे? मोहिते पाटलाचं. मग ते सोलापूर जिल्ह्यासाठी मोहिते पाटीलच वरदान आहे.
मोहिते पाटील हो 100%. ठीक आहे. खरंतर मोहिते पाटलांच्या पाठीमा जाणार या ठिकाणी पण मोठा वर्ग या ठिकाणी दिसतोय. नमस्कार. नमस्कार. काय नाव? हर्षवर्धन पाटील. प्राध्यापक हर्षवर्धन. हर्षवर्धन पाटील इंदापूरचे? नाही, टाकळी. टाकळीचे हर्षवर्धन पाटील सिकंदर. हा बरं. टाकळीचे हर्षवर्धन पाटील सुद्धा आपल्या या ठिकाणी भेटले. आता काय करता काम? मी शिक्षक आहे. शिक्षक आहे. बरं. एक शिक्षक म्हणून या खत शिक्षक म्हणजे काय? अभ्यास नेतृत्व, अभ्यास माणूस असतो, रोज पुस्तकं असतात, रोज वाचन असतं, मोबाईलवरती व्हिडिओ बघता, काय एकूण या अनुषंगानं काय वाटतं? कुणा सरकार बरं वाटतं? मी सरकार बाबतीत कुणाच्याच काय बोलणार नाही. बर. मी फक्त शेतकऱ्यांबाबतीत बोलणार. बर. की उजनीचं जे पाणी आहे त्या उजनीच्या पाण्याचं नियोजन होत नाही. ज्यावेळी सोलापूर जिल्ह्याचं पालकत्व आदरणीय विजयसिंह मोहिते पाटलांकडे होतं त्यावेळी उजनीच्या पाण्याचं नियोजन अतिशय चांगलं होत होतं. म्हणजे उन्हाळ्यात मे महिन्यात सुद्धा इथल्या शेतकऱ्यांना म्हणजे जिल्ह्यातल्या कधी दुष्काळ जाणवत नव्हता, इतकं काटेकोर नियोजन होत होतं. पण त्यानंतरच्या काळात पुलाखालनं बरंच पाणी वाहिलं आणि कालांतरानं सोलापूर जिल्ह्याच्या खमक्या नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचं काम काही वरच्या लेवलच्या पुढाऱ्यांनी केलं. त्यामुळं सोलापूर जिल्ह्याचं लई मोठं नुकसान झालं. विजयसिंह मोहिते पाटलांनी 2003 साली ज्यावेळी ते मंत्रिमंडळात होते शेवटची टर्म होती त्यांची त्यावेळी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना त्याच्या आधी त्यांनी अस्तित्वमध्ये संकल्पना मांडली होती. त्याच्यामध्ये 7 जिल्हे आणि 31 तालुके यामध्ये पुणे विभागातले 5 जिल्हे आणि मराठवाडामधले तुमचा बीड, लातूर आणि उस्मानाबाद, आता जो धाराशिव जिल्हा आहे तो, या 8 जिल्ह्यांमधले जेवढे तालुके आहेत 31 तालुके या पूर्ण तालुक्यांना आणि ह्या पूर्ण जिल्ह्यांना जे कृष्णेचं पाणी पावसाळ्यातलं वाहून जात आहे पुराचं पाणी, ते पुराचं पाणी कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या माध्यमातून उजनीत आणून आणि येत येत जे त्याचे 6 टप्पे आहेत त्या टप्प्यांमधून पाझर तलाव असतील, ओढे नाले असतील, ज्याचे काय बंधारे असतील ते सगळे भरून म्हणजे जे वाया जाणारं पाणी आहे ते कुठंतरी उपयोगात आणण्याचं काम त्यांच्यावर डोक्यात. नमस्कार. नमस्कार. तर काल तुम्ही मुन्ना मार्काच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी दिसला, राम सातपुतेचा मोठ्या ठिकाणी प्रचार केला जातात, भाजपनं मोठी काम आणली त्या ठिकाणी सांगितलं, तर कसं बघताय एकूण एक भाजपचा कार्यकाळ कसा बघताय? भाजपचं काम म्हणजे ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. नरेंद्र मोदी साहेबांकडं बघून हे मतदार जे असतात ते मतदान करत असतात आणि भाजपनं खूप मोठं काम केलेलं आहे. रस्त्यांकडे बघा तुम्ही, सोलापूर अक्कलकोट रस्ता असेल, सोलापूर पुणे रस्ता असेल, सर्व मोठे रस्ते हे मोदी साहेबांनी अतिशय चकाचक केलेले आहेत, त्यामुळे दळणवळण वाढलेलं आहे. तर विमानसेवेचा प्रश्न देखील मार्गी लावतील. महाडिक साहेबांनी सांगितलं आहे काल की मी आणि रामभाऊ सातपुते साहेब दोघं मिळून आम्ही हा सोलापूरचा विमानतळाचा प्रश्न मार्गी लावू. चांगलं काम चालू आहे भाजपचं आणि सध्या देशाला सक्षम नेतृत्व म्हणून मोदी साहेबांकडे पाहिलं जातं. आज तुम्ही शेतकऱ्यांना, तुम्ही बँकेत जाऊन पहा, राष्ट्रीयकृत बँकेत जावा, कुठल्याही महाराष्ट्र बँकेत जावा, SBI बँकेत जावा, इंडिया बँकेत जावा, तुम्ही ज्येष्ठ नागरिकांची चर्चा करा, तुम्हाला नक्की सांगतील की मोदी साहेबांनी आम्हाला वर्षाला 12,000 रुपये दिल्यामुळं आम्ही त्यांना मदत करू. चांगलं काम आहे मोदी साहेबांचं. टाकळीमध्ये महत्त्वाचा प्रश्न आता येतला, लोकांनी काय सांगितलं पाण्याचा प्रश्न, स्त्रीकरणाचं काय या ठिकाणी मुद्दा आहे, काय तुम्हाला माहिती आहे त्याबद्दल? इथं आमच्याकडं हा कॅनल गेलेला आहे, मोठा कॅनल जे आहे त्या कॅनलच्या माध्यमातून आता जसं 10 वर्ष सरकार सत्तेवर भाजपचं आहे तसं पाणी सोडा म्हणण्याची कधी वेळ आणली नाही भाजप सरकारने. वेळोवेळी धरणामध्ये पाणी असल्यानंतर त्यांनी चांगलं पाणी सोडलं. नक्कीच आम्ही आमदार राम सातपुते साहेबांना भेटलेलो आहे, नक्कीच ते काहीतरी मार्ग काढून शेवटच्या टप्प्यामध्ये आता पाण्याची गरज आहे शेतकऱ्यांना, तर नक्कीच ते पाणी सोडण्याची व्यवस्था करतील. आम्ही मागणी केलेली आहे आणि रामसाहेब सातपुते साहेबांच्या शब्दाला किंमत आहे. ते देवेंद्र फडणवीस साहेबांचे राईट हँड म्हणून ओळखले जातात संपूर्ण महाराष्ट्रात. त्यांच्या एका फोनवर देवेंद्र फडणवीस साहेब कोणताही निर्णय घेऊ शकतात. भाजपचे खासदार लोकांमध्ये कमी संपर्क आहे त्यांचा, त्याचा फटका राम सातपुते बसले वाटतंय? नाही, संपर्काचा हा विषय नाही. हा काम खासदारकीचं काम म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांचं काम आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांनी काम चांगलं केलेलं आहे. खासदारचं काम काय असतं? चांगले रस्ते. आता पंढरपूर तिरेमार्गेचा हा रस्ता आमचा गेल्या 25 वर्षापासून परमित होता, पण आता भाजप सरकारच्या काळामध्ये मार्गी लागलेला आहे. आम्ही आमदार रामभाऊ सातपुते साहेबांची भेट घेतली होती, माडी साहेबांना सांगितलं होतं, माडी साहेबांनी लक्ष घालून हा तिरेमार्गे रस्ता देखील मार्गी लावलेला आहे. सोलापूरमध्ये आता सध्याला 11 आमदार आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये, पण त्यामध्ये पालकमध्ये सोलापूर तुमचा नसून बाहेरचा काढलेला आहे भाजप. हा तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे, बरोबर आहे, पण येणाऱ्या आता
निवडणुका 6 महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत. पुन्हा एकदा भाजपमय सरकार निवडून येईल आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातलं चांगलं सक्षम असं नेतृत्व पालकमंत्री म्हणून आपल्या पक्षाला मिळेल. आमदार राम सातपुते साहेबांना या गावातून, या पंचक्रोशीतून, या 17 गावातून विक्रमी लीड मिळेल आम्हाला विश्वास आहे. याचं कारण माडिक साहेब, विजयराज डोंगरे साहेब असतील, राजन पाटील साहेब असतील, चरणराज चौरे मालक असतील, भैयासाहेब देशमुख असतील, असे सर्वच नेते मंडळी, उमेश पाटील साहेब असतील, अजितदादाचे पीए, हे सर्व एकत्र आल्यामुळं या भागातील ताकद फार मोठी वाढलेली. फुलणार नाही तर विक्रमी मताने फुलणार, कारण गेल्या 2 टर्मला जनतेच्या ओळखीचाही उमेदवार नव्हता. शरद बनसोडे साहेब असतील, जय सिद्धेश्वर स्वामी साहेब असतील, पण यावेळेचा जो आमदार आहे अतिशय चांगल्या प्रकारचं काम करणारा राम सातपुते साहेब आहेत. माळशिरसला जाऊन पहा तुम्ही, विजय हा सुकर आहे. माडिक साहेबांनी सांगितलंय काल की चिंता करण्याचं काही कारण नाही, रामभाऊ सातपुते साहेब विक्रमी मताने निवडून येतील. ठीक आहे, खरं तर या सगळ्या संमिश्र प्रतिक्रिया इथल्या गावकऱ्यांच्या आहेत. वेगळ्या वेगळ्या लोकांसोबत भेटलो, वयस्कर लोकांसोबत भेटलो, त्यांची मते वेगळी आहेत. खरं तर भाजप सरकारने लोकांमध्ये जी कामं आणली ती लोकांपर्यंत पोचली का, हा विषय या ठिकाणी या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा होता. तर काही जणांनी सांगितले की हो पोचली, 2000 पेन्शिलचा शेतकऱ्याला फायदा होतोय, पण बाकीचा एक वर्ग होता तो नाराज होता, 2000 पेन्शिल देऊन आम्हाला काही त्या ठिकाणी फायदा होणार नाही किंवा आमची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाराज आहे. एक वर्ग या ठिकाणी असाही भेटला की जरी भाजपच्या या ठिकाणी मोठे पुढारी किंवा इथले राजकीय नेते मंडळी, मग मुन्ना महाडिक असतील किंवा राजन महाडिक असतील किंवा इथले की जे स्थानिक पुढारी जरी भाजपकडे असले तरी जनता त्यांच्या पाठीमागे उभा राहणार आहे, हे या ठिकाणी मुद्दा या ठिकाणी लोकांनी सांगितला. खरं तर भाजपसाठी या दादांनी सांगितलं की मोठा विजयाचा या ठिकाणी त्यांचा चांगला कौल या ठिकाणी मिळेल, कारण सोलापूरचं बघता 6 आमदारपैकी 4 आमदार त्यांच्या बाजूने आहेत, एक राष्ट्रवादीचे इथले मोहचे आमदार ते सुद्धा त्यांच्याच बाजूने आहेत, त्यामुळे भाजपला या ठिकाणी संघर्षाची जास्त करायची गरज लागणार नाही आणि त्यांचा विजय या ठिकाणी निश्चित होईल अशी या ठिकाणी भावना सांगितल्या. खरं तर महत्त्वाचा पाणी प्रश्न म्हणजे उजनीचा पाणी प्रश्न आणि या गावाला असणारा पाणी प्रश्न तो महत्त्वाचा या ठिकाणी लोकांनी बोलून दाखवला, कारण ते म्हणजे उजनीचं पाणी आहे त्या पाण्याचं जर योग्य नियोजन केलं तर इथल्या गावांना दुष्काळाची झळा पोहोचणार नाही, पाणी सातत्याने येईल. मध्यंतरच्या काळामध्ये पाण्याची गरज नव्हती, पण पाणी सोडलं गेलं, मागणी नसताना पाणी सोडलं गेलं, पण आता पाण्याची गरज आहे, पाणी सोडत नाहीत, ह्या या ठिकाणी लोकांनी भाव बोलून दाखवला. मराठा आरक्षणसुद्धा या ठिकाणी मोठा मुद्दा आहे. मराठा आरक्षणसुद्धा लोक त्या ठिकाणी ज्या व्यक्तीने ज्या सरकारने आम्हाला आरक्षण दिलं नाही त्यांचा आम्ही पराभूत करू असं या ठिकाणी लोकांनी बोलून दाखवलं. एकूण संमिश्र या ठिकाणी प्रतिक्रिया आहेत. बघूया येणारा काळ काय करतोय, लोक कोणाला मतदान करतात, कोणाला या ठिकाणी गावाचा कौल देतात, हे बघणं या ठिकाणी गरजेचं आहे. लोक मुन्ना महाडिक यांच्या पाठीमागे जातात का, लोक काय वेगळा निर्णय घेतात, हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चित बघूया. कॅमेरामन संकेत सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, सिकंदर टाकळी.